सत्ता सेनेची महिला बाल कल्याण सभापती पद राष्ट्रवादीला. जव्हार नगर परिषदेची विषय समितीची निवडणूक नुकतीच पार पडली. जव्हार नगर परिषदेच्या 2017 ते 2022 साठी निवडणूक घेण्यात आली होती. पंचवार्षिक समितीसाठी दरवर्षी विषय समिती सभापती पदाची निवडणूक होत असते. जव्हार नगर परिषद 5व्या म्हणजेच अंतिम सभापती पदाची विषय समिती गठीत करण्यासाठी मुख्याधिकारी यांच्या दालनात सभा घेण्यात आली होती. विशेष म्हणजे जव्हार नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना विशाखा आहिरे साळवे हे राष्ट्रवादीच्या नगरसेविका असताना महिला बाल कल्याण सभापतीपदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यांचे कौतुक परंतु सत्ता शिवसेनेची सभापती राष्ट्रवादीचे अशी नागरिकांमध्ये चर्चा जोरात आहे. तसेच इतर विषय समिती निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली असून निवडणूक 15 दिवस पुढे ढकलण्यात आलेली आहे. ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. गेल्या 5 वर्षात नगर परिषदेत कुठेही विरोधक दिसला नाही. शिवसेनेची सत्ता असताना बालकल्याण सभापती राष्ट्रवादीच्या बिनविरोध होते, मग सेनेची सत्ता असताना बाकीची समिती वादात का? तसेच महिला बाल कल्याण पद राष्ट्रवादीकडे राहिल्यानं सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेवकांनी नेते कार्यकर्त्यांनी विशाखा आहिरे साळवे यांचे अभिनंदन केले व पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेना दिलेला शब्द पाळते. ठरल्याप्रमाणे 3 वर्ष महिला बालकल्याण समिती शिवसेनेच्या सभापती होते आणि शेवटचे 2 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभापती झाला असे शिवसेना उपनगर अध्यक्ष पद्मा गणेश राजपूत यांनी सांगितलंय. कॅमेरामन दर्शन पाडवीसह जहीर शेख, जव्हार. ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज 10 ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.